गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण लिबनीज थेरम प्रूव केलेला आहे। आता त्यावरील प्रॉब्लेम बघणार आहोत आणि हा लेक्चर नंबर 25 आहे। तर एग्जांपल नंबर फर्स्ट काय आहे बघा, फाइंड एक्स स्क्वेअर ई टू द पावर एक्स कॉस एक्स, ब्रैकेट मध्ये त्याला बेसला एन, म्हणजे आपल्याला यंथ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर ई टू द पावर एक्स कॉस एक्स काढायचं आहे। सोल्यूशन, वी हॅव एक्स स्क्वेअर ई टू द पावर एक्स कॉस एक्स टू द बेस एन। टू फाइंड द यंथ डेरिव्हेटिव्ह बाय टेकिंग ई टू द पावर एक्स कॉस एक्स एज द फर्स्ट फंक्शन अँड एक्स स्क्वेअर एज द सेकंड। यालाच असं सुद्धा म्हणता येईल ई टू द पावर एक्स कॉस एक्स एज द फर्स्ट फॅक्टर अँड एक्स स्क्वेअर एज द सेकंड। हेन्स ई टू द पावर एक्स कॉस एक्स राईट डाऊन इन वन ब्रॅकेट इन टू एक्स स्क्वेअर अँड अगेन कम्प्लीट द ब्रॅकेट टू द बेस एन। लिबनीज थेरम नुसार फर्स्ट फंक्शन यंथ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन एन सी झिरो म्हणजे वन येते, म्हणून आपण एन सी झिरो लिहिलेलं नाही आहे। ई टू द पॉवर एक्स कॉस एक्स टू द बेस एन इन टू सेकंड फंक्शन एज युजल प्लस एन सी वन। आता हे जे फर्स्ट फंक्शन होतं त्याची यंथ डेरिव्हेटिव्ह होती, ही एक न कमी होईल आणि ही एक न डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल। सो ई टू द पॉवर एक्स कॉस एक्स एन मायनस वन त्याला बेसला, म्हणजे एन मायनस वन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इंटू फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरची टू एक्स प्लस एन सी टू। पहिल्या फंक्शनचं अजून एक न डेरिव्हेटिव्ह कमी होईल ई टू द पॉवर एक्स कॉस एक्स बेसला एन मायनस टू, आणि टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह पुन्हा एक वेळा काढावं लागेल टू। आता याच्या पुढील टर्म जे आहे या टूची डेरिव्हेटिव्ह झिरो येत असल्यामुळे आपल्याला याच्या पुढच्या टर्मची आवश्यकता नाही, म्हणजे कॉन्स्टंट टर्म किंवा कॉन्स्टंट टर्मची डेरिव्हेटिव्ह झिरो येते हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे। आता फॉर्म्युला काय आहे, ई टू द पॉवर ए एक्स कॉस ऑफ बी एक्स प्लस सी, बी एक्स प्लस सी च्या जागी इथं एक्स आहे। हे जे लेफ्ट हँड साईड आहे ए ची किंमत वन आहे, बी ची किंमत वन आहे, सो विच इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टू रेस्ट टू एन बाय टू ई टू द पॉवर ए एक्स कॉस बी एक्स प्लस सी प्लस एन टाइम्स टॅन इनवर्स बी बाय ए, वेअर आर इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी बाय ए। जे की आपण थेरी ही ऑलरेडी याच्या आधी घेतलेली आहे, हा रिझल्ट सुद्धा याच्या आधी आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे। मग आता इथं काय होईल, आपल्या रिझल्ट मध्ये वन चा वर्ग ए ची किंमत वन आहे, बी ची किंमत वन आहे, वन चा वर्ग प्लस वन चा वर्ग ब्रॅकेट आणि त्याला रेस्ट टू एन बाय टू इन टू ई टू द पॉवर ए एक्स, म्हणजे आपल्याजवळ ए ची किंमत वन असल्यामुळे ई टू द पॉवर एक्स कॉस ऑफ एक्स, इथं बी एक्सच्या जागी आपल्याजवळ बी एक्स प्लस सी च्या जागी आपल्याजवळ एक्स आहे, प्लस एन टाइम्स टॅन इनवर्स वन बाय वन म्हणजे वन इन टू एक्स स्क्वेअर सेकंड टर्म। तर ही झाली याची यंथ डेरिव्हेटिव्ह प्लस एन सी वन, जे की फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहीत आहे एन सी आर, एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल इन टू आर फॅक्टोरियल, त्यानुसार याची व्हॅल्यू येते एन। पुन्हा इथे सुद्धा ए ची किंमत वन आहे, बी ची किंमत वन आहे, त्यामुळे वन स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर होल ब्रॅकेट रेस टू। आता मात्र इथे एन मायनस वन तर डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे एन मायनस वन डिवायडेड बाय टू इन टू ई टू द पॉवर एक्स कॉस एक्स प्लस इन ब्रॅकेट यांच्या ऐवजी इथं एन मायनस वन येईल, टॅन इनवर्स वन आणि एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह टू एक्स प्लस एन सी टू, म्हणजे एन एन मायनस वन डिवायडेड बाय टू फॅक्टोरियल इट मीन्स टू इन ब्रॅकेट वन स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर
रेस्ट टू आता एन मैनस टू डेरिवेटिव का एन मैनस टू डिवाइडेड बाय टू इत टू द पावर एक्स कॉस एक्स कॉस ऑफ एक्स प्लस एन मैनस टू टैन इनवर्स वन आणि टू एक्स ची डेरिवेटिव टू फॉर्म्युला इथं ऑलरेडी लिहिलेला आहे याचा वापर केलेला आहे आपण पुन्हा एक वेळा सांगतो यंत डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर ए एक्स इंटू कॉस बी एक्स प्लस सी व्हिच इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टू द पॉवर एन बाय टू इंटू ई टू द पॉवर ए एक्स कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस एन टॅन इनवर्स बी बाय ए वेअर आर व्हिच इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे आर रेस टू एन काय येईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टू द पॉवर एन बाय टू येईल जे की आपण ऑलरेडी यूज केलेलं आहे इथे एन बाय टू अँड थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी बाय ए जे की हा रिझल्ट आपण आधीच बघितलेला आहे आता काय केलं आपण विच इज इक्वल टू टू रेस टू एन मायनस टू डिवायडेड बाय टू आणि ई टू द पॉवर एक्स कॉमन घेतलं पहिल्या टर्म मधून दुसऱ्या टर्म मधून आणि तिसऱ्या टर्म मधून e टू द पॉवर एक्स बद्दल बोलायची गरज नाही कारण ते सगळ्या टर्म मध्ये आहे फक्त इथे जे टू रेस टू एन मायनस टू डिवायडेड बाय टू आहे इथं तुमचा वन प्लस वन म्हणजे टू येईल टू रेस टू एन बाय टूच आहे तुमच्याजवळ आणि आपण ब्रॅकेटमध्ये टू घेतलं त्याला पॉवर वन म्हणजे टू रेस टू इथे एन मायनस टू डिवायडेड बाय टू प्लस वन जर केलं तर एन मायनस टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर प्लस टू डिवायडेड बाय टू 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 विल बी कॅन्सल अँड रिमेनिंग इज एन बाय टू जे की आपल्याला एन बाय टूच पाहिजे टू रेस टू ब्रॅकेटमध्ये मग काय शिल्लक राहिलं हा इथे टू हा वाला एक्स स्क्वेअर आधी लिहिलेला आहे कॉस ऑफ एक्स प्लस एन आणि टॅन इनवर्स वन म्हणजे पाय बाय फोर प्लस इथे आपण टू रेस टू थ्री बाय टू लिहिलेला आहे हा एन तर इथं दिसत आहे हा एक्स पण इथे दिसत आहे ओके हा जो टू आहे हा टू म्हणजे पॉवर वन आहे टू रेस टू आणि हा टू रेस टू एन मायनस वन डिवायडेड बाय टू आहे टू रेस टू एन मायनस वन डिवायडेड बाय टू प्लस टू जर केलं प्लस वन जर केलं तर एन मायनस वन प्लस टू म्हणजे एन प्लस वन डिवायडेड बाय टू ऍक्च्युली एन प्लस वन डिवायडेड बाय टू आपल्याला राहायला पाहिजे मग याचं आणि याचं कॅल्क्युलेशन काय यायला पाहिजे टू रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय टू येते का हो ते बघू बरं आपण काय आहे टू रेस टू एन मायनस टू डिवायडेड बाय टू ओके आणि आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे थ्री बाय टू तर हे झालं टू रेस टू एन मायनस टू प्लस थ्री डिवायडेड बाय टू म्हणजेच टू रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय टू जे की आपल्याला तेच पाहिजे होतं त्यामुळे हे पण आता कॅल्क्युलेशन राईट आहे आणि शिल्लक काय राहिलं मग नेक्स्ट हा एन कॉस ऑफ एक्स हा एन कॉस ऑफ एक्स आणि हा जो एक्स आहे तो हा आहे हा एक्स आहे ई टू द पॉवर एक्स तर बाहेरच आहे कॉस ऑफ एक्स प्लस एन मायनस वन त्याला असा बार दिलेला आहे आणि टॅन इनवर्स वन ची व्हॅल्यू पाय बाय फोर सम रायटर्स राईट डाऊन ब्रॅकेट इन्स्टेड ऑफ एन मायनस वन बार या बारचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून फक्त ब्रॅकेट आहे म्हणजे एन मायनस वन ब्रॅकेट मध्ये लिहिणं काय असं सम रायटर्स राईट डाऊन लाईक दिस त्यामुळे आपण इथे असं लिहिलेलं आहे ओके शेवटची टर्म आता शेवट तिसऱ्या टर्म मध्ये काय आहे हो टू रेस टू एन मायनस टू डिवायडेड बाय टू म्हणजे की ऑलरेडी काढलेला आहे टू रेस टू एन मायनस टू डिवायडेड बाय टू ई टू द पॉवर एक्स हा टू आणि हा टू काय होईल कॅन्सल होईल शिल्लक काय राहिलं मग एन एन मायनस वन ओके कॉस ऑफ एक्स प्लस एन मायनस टू चा बार आणि टॅन इनवर्स वन म्हणजे पाय बाय फोर तर अशा तऱ्हेनं आपल्याला एन्थ डेरिव्हेटिव्ह काढता येते
Next example, second, if cos inverse y by b, which is equal to log x divided by n to the power n, then prove that x square y ला suffix n plus 2, म्हणजे आपल्याला n plus 2 तो डेरिवेटिव काढावा लागेल या दिलेल्या टर्मची. प्लस 2n प्लस 1 इंटू एक्स वाय ला सफिक्स एन प्लस 1 प्लस 2n स्क्वेअर वाय एन विच इज इक्वल टू 0. म्हणजे दिलेलं जर हे असेल तर आपल्याला हे प्रूव करायला सांगत आहे. हे प्रूव करणं म्हणजेच काय की सफिक्सला एन जर असेल तर एन तर डेरिव्हेटिव्ह, सफिक्सला एन प्लस 2 आहे म्हणजे एन प्लस 2 तर डेरिव्हेटिव्ह पर्यंत आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. सोल्युशन, गिवन दॅट कॉस इनवर्स वाय बाय बी विच इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय एन टू द पॉवर एन, या राईट हँड साईडला आपण असं लिहू शकतो विच इज इक्वल टू एन लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय एन. आता आपल्या प्रूफ मध्ये जे प्रूव करायचं होतं एक्स स्क्वेअर वायला सफिक्स एन प्लस 2 प्लस 2n प्लस 1 इंटू एक्स वाय एन प्लस 1 प्लस एन स्क्वेअर वाय एन विच इज इक्वल टू 0, या रिझल्ट वरून आपल्याला सहज लक्षात येते की दिलेली टर्म आपल्याला एन प्लस 2 टाइम्स डिफरन्शिएट करायचं आहे. लिबनिस थेरम जर वापरला तर ते एन टाइम्स होऊन जाईल, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दोन वेळा डिफरन्शिएशन करायचं आहे. आणि म्हणून डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट कॉस इनवर्स वाय बाय बीचं डिफरन्शिएशन मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस वाय बाय बीचा होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय बाय बी इज वाय 1 अपॉन बी. वाय 1 स्टँड्स फॉर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ वाय विच इज इक्वल टू एन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स बाय एन इज 1 अपॉन एक्स बाय एन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय एन इज 1 बाय एन. This n will be cancelled and remaining is n by x which is equal to n by x. This implies हे जर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला तर हे येईल b square minus y square divided by b square under root मध्ये, under root च्या बाहेर जर काढलं तर b होईल, हा b या b सोबत कॅन्सल होईल आणि शेवटी न्यूमरेटरला शिल्लक राहील minus y1 divided by अंडर रूट बी स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू एन बाय एक्स. आता ही जे टर्म आहे याला स्क्वेअरिंग फ्रॉम बोथ साइड्स आपण करणार आहोत. सो वी गेट याचं लेफ्ट हँड साईडचं होईल वाय वन चा स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू एन स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हा एक्स स्क्वेअर इकडे आला, हा बी स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर नेक्स्ट साईडला गेला. सो एक्स स्क्वेअर वाय वन स्क्वेअर विच इज इक्वल टू एन स्क्वेअर इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आता पुन्हा याला आपण एक वेळा डिफरन्शिएट करू. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. इथं प्रॉडक्ट आहे, दोन फंक्शन्स आहे, त्यामुळे यू इन टू हिचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. फर्स्ट फंक्शन एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय वन स्क्वेअर इज 2 टाइम्स y1 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ y1 इज y2 प्लस y1 स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर इज 2x विच इज इक्वल टू n स्क्वेअर इन ब्रॅकेट b स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 0 बिकॉज इट इज कॉन्स्टंट मायनस y स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2y आणि y ची डेरिव्हेटिव्ह y1 म्हणजेच y स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2yy1. दिस इम्प्लाइज आता इथं 2y1 आहे, इथं 2y1 आहे, इथे सुद्धा 2y1 आहे, त्यामुळे 2y1 तुम्ही कॉमन काढून कॅन्सल करू शकता. अन्यथा 2y1 न थ्रू आउट जर डिवाइड केलं तर इथे शिल्लक राहील x स्क्वेअर y2 प्लस इथे शिल्लक राहील x y1 प्लस हा जो राईट हँड साईडची टर्म आहे त्याला जर लेफ्टला आणलं तर प्लस n स्क्वेअर y शिल्लक राहील 2y1 तर आपण डिवाइड केलेलं आहे. आता हे आपल्याला याची यंत डेरिव्हेटिव्ह काढणं फार सोपं जाईल आणि आता आपल्याला लिबनिस थेरम लिबनिस रूल वापरता येईल. अप्लाइंग लिबनिस थेरम कॉमा वी गेट. मग इथे काय करता येईल की यंत डेरिव्हेटिव्ह ऑफ y2
म्हणजे ते येईल वाय एन प्लस टू अँड फंक्शन सेकंड एज युजुअल एक्स स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअर वाय एन प्लस टू प्लस एन सी वन याची डेरिव्हेटिव्ह टू एक्स, याची डेरिव्हेटिव्ह वायला सफिक्स एन प्लस वन एक न कमी झाली, प्लस एन सी टू इंटू एक न डेरिव्हेटिव्ह वाढली एक न डेरिव्हेटिव्ह कमी झाली. म्हणजे आपण दोन प्रॉडक्ट जर असले तर एका प्रॉडक्टची यंथ डेरिव्हेटिव्ह दुसरा प्रॉडक्ट ॲज युजुअल पहिली टर्म, प्लस एन सी वन जर केलं तर एक न डेरिव्हेटिव्ह काय होईल अजून कमी होईल, यंथ डेरिव्हेटिव्ह जे होती म्हणजे एन प्लस टूच्या जागी एन प्लस वन येईल आणि दुसरा जो फंक्शन आहे त्याला एक डेरिव्हेटिव्ह वाढवावं लागेल. अशा तऱ्हेनं जर पुढे केलं एन सी टू तर एक न डेरिव्हेटिव्ह पुन्हा कमी होईल, एक न डेरिव्हेटिव्ह पुन्हा वाढेल दुसऱ्या फंक्शनची, आणि याच्या पुढे आपल्याला जायची आवश्यकता नाही बिकॉज टू कॉन्स्टंट टर्म आली इथे. याची डेरिव्हेटिव्ह जर पुन्हा काढायचं ठरवलं तर ते काय होईल, झिरो येईल. त्यामुळे पुढे कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल या टर्मसाठी. दुसरी टर्म वाय एन प्लस वन इंटू एक्स प्लस एन सी वन वाय एन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज वन, याच्याही पुढे आपल्याला जायची गरज नाही कारण वनची डेरिव्हेटिव्ह पुन्हा झिरो येईल आणि दुसऱ्या टर्मसाठी लिबनिज रूल फक्त आपल्याला इथपर्यंत यूज करता येईल. आणि इथं सुरुवातीला एन सी झिरो आहे, इथं एन सी झिरो आहे, एन सी झिरो म्हणजे वन येते आणि ॲक्च्युली एन सी आरचा जो फॉर्म्युला आहे एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस आर फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. आपल्याला जर प्रत्येक फॉर्म्युले प्रत्येक रूल्स माहीत असले माइंडमध्ये असले तर कॅल्क्युलेशन करायला फार सोपं जाते. आणि त्यानंतर प्लस जी शेवटची टर्म आहे एन स्क्वेअर आणि याला एन डेरिव्हेटिव्ह म्हणजे वाय एन विच इज इक्वल टू झिरो, और हा एक्स स्क्वेअर वाय एन प्लस टू जैसे थे, हा एन सी वन म्हणजे एन, हा टू एन एक्स वाय एन प्लस वन प्लस एन सी टू म्हणजे एन एन मायनस वन डिवायडेड बाय टू फॅक्टोरियल, परंतु टू फॅक्टोरियल इज नथिंग बट टू, त्यामुळे आपण फॅक्टोरियल टू लिहिलं का एन टू लिहिलं का काहीही फरक पडणार नाही. हेन इन टू टू वाय एन प्लस हा एक्स वाय एन प्लस वन प्लस एन वाय एन म्हणजे हा एन सी वनचा एन प्लस हा एन स्क्वेअर वाय एन विच इज इक्वल टू झिरो. ही जी अंडरलाईन केलेली टर्म आहे आणि ही जी अंडरलाईन केलेली टर्म आहे या दोन्ही टर्म मधून आपण एक्स वाय एन प्लस वन कॉमन घेऊ शकतो आणि शिल्लक राहते इथे टू एन प्लस वन. आणि म्हणून और एक्स स्क्वेअर वाय एन प्लस टू प्लस इन ब्रॅकेट टू एन प्लस वन इंटू एक्स वाय एन प्लस वन प्लस टू टू विल बी कॅन्सल, हिअर एन स्क्वेअर मायनस एन इज रिमेनिंग, वाय एन टेकन आउट कॉमन, प्लस एन प्लस एन स्क्वेअर. सो फ्रॉम धिस टर्म धिस अँड धिस टर्म वाय एन टेकन आउट कॉमन अँड रिमेनिंग राईट डाऊन इन ब्रॅकेट, सो एन एन विल बी कॅन्सल, एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज टू एन स्क्वेअर. और एक्स स्क्वेअर वाय एन प्लस टू प्लस इन ब्रॅकेट टू एन प्लस वन इंटू एक्स वाय एन प्लस वन प्लस टू एन स्क्वेअर वाय एन विच इज इक्वल टू झिरो. आज पुरता सफिशियंट आहे. धन्यवाद.